नमस्कार। लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील 23 उमेदवार जाहीर केले आहेत। या ठिकाणी कुठेही बंडखोरी झाली नाही, परंतु नाराजी नाट्याचा प्रकार काही ठिकाणी सुरू आहे। जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे। त्यांच्या उमेदवारीवर भाजपमधील एक गट नाराज आहे, त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटातील आमदार एकनाथ खडसे यांच्या सुनबाई आहेत। यामुळेच भाजपचा एक गट त्यांना विरोध करत आहे। आता जळगावात भाजपच्या अंतर्गत बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच रक्षा खडसे व पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। आम्ही मतदान भाजपचे सुरू भाऊ, भाजपचे तिथं मतदान सुरू, पण कार्यकर्ता तिथे डावलं झाले तिथं काय काय कोणता स्वाभिमान कुठे विकायचा ते सांगा तुम्ही। आल्यानंतर ते सुधाकर लावलेले बिंबस्ता आम्ही का काही आहे का तिथे व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे भाजपमध्ये अंतर्गत कलह तसेच रक्षा खडसे यांच्या विरोधात पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी समोर आली आहे। बैठकीला आमदार पदाधिकारी तसेच जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांचीही उपस्थित असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे। यावर तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि असंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।